कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्वच घटकांना आर्थिक फटका बसल्याने हातावरचं पोट असलेले कामगार व लहान व्यावसायिकांना तातडीने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने घेतला असून यासाठी जवळपास 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने जनता आत्मसन्मान योजनेचा आणि आत्मनिर्भर या दोन्ही योजनेद्वारे कर्ज पुरवठा छोटे व्यापारी कामगारांना देण्यात येणार आहे. 10,000 रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांसाठी जनता आत्मसन्मान योजना तर 50,000 रुपयांचं कर्ज घेण्यासाठी आत्मनिर्भर योजना आणण्यात आली आहे. जनता आत्मसन्मान योजनेचे सर्व घटकांसह घरेलू कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे. रस्त्यावर बसून लहान मोठे उद्योग करणाऱ्यांपासून घरोघरी जाऊन काम करणाऱ्यांनाही हे कर्ज तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी जे 10,000 रुपये कर्ज दिले जाईल त्याचा रोज कर्ज हप्ता हा केवळ 10 रुपयांच्या आसपास राहील. तर आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचे कर्ज घेतल्यास याचा हप्ता 50 रुपयांच्या आसपास राहील अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. गेले जो 2-3 महिन्यापासून देशभरामध्ये कोरोना COVID-19 या महामारीचा प्रादुर्भाव आहे. देशातले सर्वच आर्थिक व्यवहार हे ठप्प झाले होते. आता लॉकडाऊन संपून Unlock 1, Unlock 2 हे सुरू झालेलं आहे. अनलॉक याचा अर्थ की आता व्यवसाय उद्योग या ठिकाणी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. ती देत असताना आज आपण बघितलं की गेल्या 3 महिन्यापासून अनेक व्यवसाय धंदे उद्योग बंद असल्यामुळे त्यांच्याकडे भांडवलाचं कमतरता आहे. अशा प्रसंगी गेली जवळजवळ 110 वर्षापेक्षा अधिक कालखंड आपली बँक या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापारी व्यावसायिकांना मदत करण्याची भूमिका घेतली. मग महापूर असेल, भूकंप असतील, दुष्काळ असेल, ज्या ज्यावेळी संस्था म्हणून पुढे यायला पाहिजे त्यावेळेस संस्थेनं आलं. गेल्या 110 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला अगदी सुरुवातीपासून तर त्या 110 वर्षाच्या कालखंडामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा ह्या बँकेने त्यावेळच्या लोकांना मदत केली. 65 युद्धामध्ये मदत केली, 72 युद्धाप्रसंगी मदत केली. पंढरपूरमध्ये महापौर तर नेहमी असायचे, त्यावेळेस बँकेने मदत केली. आज कोरोनामध्ये बँकेने व्यापाऱ्यांना मदत करण्याची निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामध्ये जे लहान लहान व्यावसायिक आहेत, रस्त्यावरती बसून माल विकणारे असतील, हातगाड्यावरती माल विकणारे असतील, मग त्यात चहा टपरीवाला असेल, पान टपरीवाला असेल, एखादा चर्मकार बांधव असेल, नदीच्या तीरावरती बसूनसुद्धा नारळ कुंकू बुक्का विकणारी एखादी महिला असेल, आपल्या पंढरपूरमध्ये कुंकू बुक्का विकणारे, खेळणी विकणारे, चिरमोरे प्रसादिक भांडार चालवणारे असे लहान छोटे व्यावसायिक आहेत. काही किरकोळ भांडी विकणारे आहेत, बांगड्या विकणारे आहेत, लाखेच्या चुडे विकणारे आहेत, रिक्षावाले, टांगेवाले, होडीवाले, छकडेवाले आहेत. मार्केट यार्डात किंवा इतर बाजारामध्ये हमाली व्यवसाय करणारे तोलार, हमार, मापाडी असे घटक आहेत. तुमच्या आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, धुणी भांडी करणारा जो वर्ग आहे, असे सगळे वर्ग आणि ज्यांच्या ह्या शहरामध्ये आस्थापन आहेत, मग कापड असेल, रेडीमेड कापड असेल, भांडी असतील, किराणा असेल, भुसार असेल, हॉटेल्स असतील, इतर अनेक व्यवसाय असतील, त्या सगळ्या व्यावसायिकांना आणि समाज घटकांना या ठिकाणी बँकेनं मदत करावी या ह्याबाबतची भूमिका आम्ही घेतलेली आहे. जे स्वतः काम करणारे मजुरी करणारे घटक आहेत त्यांना तातडीनं आज या ठिकाणी आम्ही 10,000 रुपये विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते देत असताना जो घटक बाजार करतो अशा लोकांना 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते कर्ज घेतल्यानंतर त्यांना 3 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा हप्ता पहिल्यांदा व्याज वसूल केलं जाणार नाही. 3 महिन्यानंतर
त्या कर्जदाराच्या घरापर्यंत व्यवसायापर्यंत जाऊन बँकेचा माणूस ते कर्ज वसुलीचं काम करेल, त्याच्याकरता एक सुशिक्षित बेरोजगारांची वेगळी यंत्रणा आपण बँक उभा करतोय, त्या ठिकाणी कमीत कमी हप्ता ह्या व्यावसायिकाला बसावा म्हणून त्याला आपण जवळजवळ 36 महिन्यापर्यंतची मुदत ह्या कर्जाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 50,000 रुपये कर्ज काढलेल्या व्यक्तीला दररोज किमान 50 ते 60 रुपये एवढाच हप्ता त्या ठिकाणी बँकेला द्यावा आणि उरलेल्या उत्पन्नामधून स्वतःचा उदरनिर्वाह करावा अशा प्रकारची एक बँकेची अपेक्षा आहे. त्या अनुषंगानं या सगळ्या घटकांना अगदी एखादा मंदिराच्या वरती जगणारा जो घटक आहे तीसुद्धा आज अडचणीमध्ये आला यात्रा बंद असल्यामुळं. जे वारकरी भरणारे आहेत घरगुती लोक आहेत तेसुद्धा अडचणीमध्ये आले. जर आपण पंढरपूरची प्रथा बघितली तर वारीवर जगणारं गाव म्हणून आपलं गाव आहे. वारीत लोकांना घरामध्ये राहायला जागा देऊन त्यात येणाऱ्या उत्पन्नामधून लोक नगरपालिकेचा टॅक्स भरतात अशी आपली परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या घटकाचा विचार करून तातडीनं आपण या ठिकाणी देतो आहे. तसेच शहरातले जे मोठे व्यावसायिक आहेत किंवा जिल्ह्यातले जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना 25 लाखापर्यंत त्यांचं कॅश क्रेडिट उपलब्ध आहे. अशासुद्धा व्यावसायिकांना आपण त्यांच्या मंजूर कॅश क्रेडिटच्या 10% रक्कम तातडीनं कुठलेही नवीन कागदपत्र न घेता त्याला आपण देण्याचा निर्णय घेतला आहे की जेणेकरून उद्याच्या ती व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला भांडवलाचा तुटवडा पडू नये हा त्यामागचा उद्देश आहे. केंद्र शासनाने मदत जाहीर केलेली आहे, ती मदत ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. पण ही बँक जवळजवळ गेली 100 वर्षाहून अधिक कालखंडामध्ये या ठिकाणी काम करते आहे. तेव्हा ह्या बँकेच्या हा ग्राहक गेली अनेक वर्ष ग्राहक आहे, त्यांनी ह्या बँकेला मोठं केलं आहे. आज तो ग्राहक अडचणीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेने पुढवून ही योजना या ठिकाणी आणली आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना विनंती करणार आहे की कुठलाही घटक यापासून वंचित राहणार नाही. जो जो माणूस या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये राहतो आहे ज्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हक्क आहे, पण जगत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं हात कुणापुढं पसरावं लागू नये, स्वाभिमानानं त्याला जगता यावं म्हणून ही आपण ग्राहक आत्मसन्मान किंवा आत्मनिर्भर कर्ज योजना ह्या नावाखाली ही योजना आपण या ठिकाणी आज लोकांपुढं आणतो आहे. त्याचं वाटप आजपासून आम्ही सुरू करतो आहे. तेव्हा आपणही याला चांगली प्रसिद्धी देऊन अधिकाधिक लोकांनी याचा फायदा घ्यावा, स्वतःचे व्यवसाय त्या ठिकाणी वाढवावेत. ह्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीचं आपण 3 वर्षाचा विमासुद्धा ह्या कर्जाच्या येणाऱ्या त्याच्या व्याजामधनं भरणार आहे. 2 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण त्या कर्जदाराला आपण या ठिकाणी देतो आहे, जेणेकरून जर उद्या काही दुर्दैवी घटना कोरोनामुळं घडली तर त्याच्या कुटुंबाला एक मदत व्हावी, बँकेचं कर्जही सुरक्षित राहावं अशा पद्धतीनं ह्या योजनेमध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे. तेव्हा आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की सर्वांनी याचा फायदा घ्यावा. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.